असाल आपण प्रकरण 7 भिंगे व त्यांचे उपयोग यामधील मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य अभ्यासणार आहोत. आपण आकृतीत बघूया. सर्वात प्रथम आपल्या डोळ मानवी डोळ्याच्या वरती अत्यंत पातळ पारदर्शक एक पटल असते, त्याला पार पटल असं म्हणतात. अत्यंत पातळ जो पडदा असतो, पटल असतं, त्याला पार पटल असे म्हणतात. ह्या पार पटलाचं कार्य काय आहे? तर प्रकाश किरण डोळ्यामध्ये घेणे, म्हणजे प्रकाश किरण या पार पटलाद्वारे डोळ्यामध्ये प्रवेश करतात. या पार पटलानंतर एक गडद मांसल भाग असतो, हा जो भाग असतो याला बुबुळ म्हणतात किंवा परितारिका म्हणतात. ही जी बुबुळ आहे याचं वैशिष्ट्य एक आहे की वेगवेगळ्या व्यक्तींच्या डोळ्यांच्या बुबळांचे रंग वेगवेगळे असतात. त्यामुळेच आपल्याला कधी कधी आपण म्हणतो की घारे डोळे आहे, निळे डोळे आहे, तर या बुबळाचा रंग हा वेगवेगळा असतो. आणि याच बुबळाला एक छोटेसे छिद्र असते, ते छिद्र बदलत्या व्यासाचे छिद्र असते आणि त्याला आपण बाहुली असे म्हणतो. बघा, बुबळाला एक छोटे छिद्र असते, ते बदलत्या व्यासाचे असते, म्हणजे त्याचा व्यास कमी जास्त होऊ शकतो, त्याला बाहुली असे म्हणतात. मग ह्या बाहुलीचं कार्य काय आहे आपल्या डोळ्यामध्ये? तर सूर्यापासून जो प्रकाश किरण येतो त्याची तीव्रता जर जास्त असेल तर ही जी बाहुली आहे, हे जे छिद्र आहे, जर जास्त सूर्यप्रकाश आला तर ते आकुंचन पावतं. आकुंचन पावल्यामुळे आपल्या आतील भिंगाचं संरक्षण होतं. आणि जर प्रकाश किरण अंधुक असेल तर ती जी बाहुली आहे ती रुंदावते आणि प्रकाश आतमध्ये जातो. अशा प्रकारे ह्या बाहुलीचं कार्य आहे. आणि ह्या बाहुलीच्या लगतच पारदर्शक स्फटिकमय द्विबहिर्गोल भाग असतो. हा जो भाग दिसतोय आपल्याला, द्विबहिर्गोल हा जो भाग आहे, हा बाहुलीच्या लगतच असतो, त्यालाच आपण नेत्रभिंग असे म्हणतो. आणि आज आपल्याला याच नेत्रभिंगाचे कार्य अभ्यासायचे आहे. हे जे नेत्रभिंग आहे हे द्विबहिर्गोल प्रकारचे नेत्रभिंग आहे. हे स्फटिकमय जे भिंग आहे हे येणाऱ्या वस्तूपासूनच्या प्रकाश किरणाच्या सहाय्याने त्या वस्तूची वास्तव आणि उलट प्रतिमा या ठिकाणी डोळ्याला जो पडदा आहे या पडद्यावर तयार करतं. मग ह्या पडद्याला काय म्हणतात? तर हा जो पडदा आहे याला दृष्टीपटल म्हणतात. हे जे दृष्टीपटल आहे हे विद्यार्थ्यांनो संवेदनशील असते. म्हणजे काय? तर ते संवेदनशील पेशींचे बनलेले असते. आता संवेदन पेशी काय करतात? ज्या वेळेस या संवेदन शील पेशींचं जे पटल आहे त्यावर ज्या वेळेस प्रतिमा पडते त्यावेळेस त्या पेशी उत्तेजित होतात. प्रकाशित झाल्यामुळे त्या उत्तेजित होतात आणि उत्तेजित झाल्यामुळे त्या एक विद्युत संकेत तयार करतात. आणि तो विद्युत संकेत हा कशाबद्दलचा असतो? तर डोळ्यासमोर आपल्या जी वस्तू आहे तिच्याबद्दलचा असतो. तिचा रंग, तिचा आकार, असा एक विद्युत संकेत तयार करतं हे दृष्टीपटल. आणि त्या आपल्या प्रकाश संवेदी पेशी तो विद्युत संकेत तयार करतात आणि तो विद्युत संकेत इथे बघा नेत्रचेता म्हणजे मज्जातंतूच्या द्वारे, डोळ्यातील मज्जातंतूच्या द्वारे तो जो विद्युत संकेत आहे तो आपल्या मेंदूकडे पाठविला जातो. मग मेंदू काय करतो? तो जो विद्युत संकेत आहे तो त्या मेंदूकडे गेल्याबरोबर मेंदूला त्याचा अर्थबोध होतो. अर्थबोध झाल्यानंतर मेंदू त्यावर प्रक्रिया, त्या माहितीवर प्रक्रिया करतो आणि प्रक्रिया केल्याबरोबर आपल्याला ती वस्तू जशीच्या तशी आहे याचं आपल्याला आकलन होतं. म्हणजेच आपल्याला वस्तू दिसते जशीच्या तशी. अशा प्रकारे आपल्या डोळ्याचं कार्य चालतं, त्यातील भिंगाचं कार्य चालतं. आणखी आपल्या डोळ्यामध्ये रोमक स्नायू असतात, रक्तक पटल असते, दृढ पटल, श्वेत पटल असते. ह्या ज्या दिसतात आकृतीत ह्या रक्तवाहिन्या असतात, हे डोळ्याचे स्नायू आहेत. आणि इथे एक दृष्टीबिंब असते की ज्याच्यावर प्रतिमा पडते. अशा प्रकारे आपण ह्या आकृतीतील डोळ्याचा अभ्यास केलेला आहे. यापुढे आपल्याला या नेत्रभिंगाचं कार्य आणखी पुढचं काम अभ्यासायचं आहे, बघायचं आहे. त्यासाठी आपण
पुढच्या आकृतीकडे लक्ष देऊया. आता आपल्या डोळ्यातलं जे नेत्रभिंग आहे ते मी तुम्हाला सांगितलंय की ते द्विबहिर्गोल प्रकारचं आहे. मग हे भिंग काय करतं? तर हे भिंग आपल्या डोळ्यातील भिंग स्वतःच सूक्ष्म अंतराची अदलाबदल करून प्रतिमा ॲडजस्ट करतं, म्हणजेच प्रतिमा मिळवतं. मग जर वस्तू दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश, म्हणजे आपल्या डोळ्यावर जर दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश पडला तर हे जे आपल्या डोळ्यातलं भिंग आहे हे चपटे होते. कसे होते मुलांनो? चपटे होते. ते चपटे झाल्यामुळे त्याचं नाभी अंतर वाढतं आणि नाभी अंतर वाढल्यामुळे त्या दूरच्या वस्तूची प्रतिमा बरोबर आपल्या दृष्टीपटलावर तयार होते. त्याचप्रमाणे जवळची वस्तू आहे, जवळच्या वस्तूकडून येणारे प्रकाश किरण आपल्या नेत्रभिंगावर पडल्यानंतर ते भिंग फुगीर होते आणि फुगीर झाल्यामुळे त्याचं नाभी अंतर कमी होऊन बरोबर प्रतिमा दृष्टीपटलावर पडते आणि मग ती आपल्याला दिसते. मग बघा, आपल्या डोळ्यातील जे भिंग आहे ते स्वतःचं नाभी अंतर बदलतं, याला डोळ्यातील भिंगाची समायोजन शक्ती असे म्हणतात. मग आपला जो भिंग आहे आपल्या मानवी डोळ्यातील, त्याला समायोजन शक्ती आहे, म्हणजे तो त्याचंच नाभियांतर स्वतःच बदलतो. यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट अभ्यासायची आहे. निरोगी डोळ्याजवळ वस्तू कमीत कमी किती अंतरावर ठेवल्यावर आपल्याला सुस्पष्ट दिसेल? तर आपल्या निरोगी डोळ्यापासून कमीत कमी ज्या अंतरावर आपल्याला वस्तू सुस्पष्ट दिसते त्या अंतराला लघुतम, सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर असे म्हणतात आणि त्या स्थानाला निकटबिंदू असे म्हणतात. तो जो निकटबिंदू आहे तो 25 सेंटीमीटरवर असतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या निरोगी डोळ्याला जास्तीत जास्त ज्या अंतरावर वस्तू सुस्पष्ट दिसते त्या अंतराला निरोगी डोळ्याच्या सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात आणि त्या स्थानाला दूरबिंदू असे म्हणतात. तो जो दूरबिंदू आहे तो मानवी डोळ्याचा अनंत अंतरावर असतो आणि निकटबिंदू 25 सेंटीमीटरवर असतो. आज या ठिकाणी आपल्याला इतका अभ्यास करायचा होता, तो आपण केलेला आहे. या पुढील भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत.